एखाद्याच्या राजीनाम्यावर सुद्धा हसता येतं हे आपण या आठवड्यामध्ये बघितलं. म्हणजे अशोक चव्हाणांनी पक्षातनं राजीनामा दिला, काँग्रेस सोडली आणि त्यासाठी राजीनाम्यामध्ये त्यांनी सगळ्यात शेवटी काय लिहिलं, तर आपला विश्वासू. आणि लोक हसले, म्हणजे काँग्रेसवाले नाही हसले पण बाकीचे हसले. नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही पाहताय पुढारी न्यूजवरती स्टँड अप न्यूज. पक्षातल्या कल्टीवर, राजकारणातल्या पलटीवर, महागाईच्या भडक्यावर, पॉलिटिकल तडक्यावर, सत्तेच्या खुर्चीवर, झोंबलेल्या मिरचीवर, सगळ्यावर बोलूयात. पण सगळ्यात आधी बघूयात या आठवड्याच्या न झालेल्या हेडलाईन्स. राहुल नार्वेकरांनी नव्या बाटलीतनं जुनंच औषध दिलं, विरोधकांचा आरोप. विरोधकांच्या टीकेनंतर नार्वेकरांचा नावापुढे ॲडव्होकेट ऐवजी डॉक्टर लावण्याचा निर्णय. निलेश राणेंच्या सभेसाठी भाजप कार्यकर्त्यांना गमछाऐवजी कानटोप्या वाटणार, कानात वार नाही तर शिव्या जाऊ नयेत म्हणून पक्षाचा निर्णय. महाविकास आघाडीत बैठका मारून अशोक चव्हाणांचा भाजपला सूर्य नमस्कार. उगवत्या सूर्याची पहिल्यापासूनच क्रेज असल्याचं चव्हाण म्हणाले. दादा गटाकडनं खासदार असलेल्या प्रफुल्ल पटेलांनाच पुन्हा खासदारकीची उमेदवारी. ये न्याय नाही अन्याय है म्हणत बाबांचा टाहो तर घरातल्या बेबीचा टहा. आता बघूयात काही चर्चेतल्या बातम्या. या बातम्या खऱ्या आहेत असा काही आमचा दावा नाही, पण चर्चेतल्या आहेत. तुम्हाला सांगतो की लसूण महाग झाला आहे, त्यामुळे एकाएकी इंडिया आघाडीमधनं नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी जसं गायब झाले तसा तो गरिबांच्या किचनमधनं गायब झाला आहे. कसं आहे ना की हल्ली महागाईची बातमी पण पॉलिटिकल अँगल देऊन सांगावी लागते, नाहीतर मग लोकांना संशय येतो, अरे बापरे हे न्यूज चॅनलवाले जनतेचे प्रश्न दाखवत आहेत, महागाईवर बोलतायत, म्हणजे हे विरोधकांचं ॲड कॅम्पेन असणार. पण खरं सांगतो, लसूण महाग झाला आहे, एका किलोला 400 ते 500 रुपये मोजावे लागत आहेत. बाकी कोणाला याचा फटका बसला असेल नसेल माहीत नाही, पण आपल्या गरीब बिचाऱ्या सुनील शेट्टीला याचा फटका बसला. मागच्या वेळी नाही का जेव्हा टोमॅटो महाग झाला होता तेव्हा तो फक्त रडायचा बाकी होता, काय म्हणाला, सुपरस्टारलाही फटका बसतो, टोमॅटो खाणंच कमी करून टाकलं. आत्ता चर्चा अशी आहे म्हणजे लसूण महाग झाल्यानंतर की त्यानं खाण्याचंच नाही तर शिवीतही लसूण वापरणं बंद करून टाकलं. आता हा जोक सगळ्यांनाच नाही कळणार, पण काय फरक पडतो, सुनील शेट्टीचा सिनेमे तरी कुठे सगळ्यांना कळतो. पण कसं आहे, विरोधकांनी काही लसणासाठी आंदोलन वगैरे केलं नाही. लसणासाठी आंदोलन करायला तो काही धार्मिक किंवा मग अभिव्यक्तीवरती गदा वगैरे आणणारा मुद्दा नक्कीच नाही आहे. आणि तसंही काही धर्मियांना लसूण खाणं वर्जे आहे, त्यामुळे टोमॅटोसारखा सर्वसमावेशकही नाही आहे. आता कुणीच दाखवत नाही आहे म्हणून गरीब बिचाऱ्या लसणाची बातमी आम्ही दाखवतो, कारण कसं आहे आमचं कामच मुळी बातम्यांना फोडण्या देण्याचं, फोडणी द्यायची म्हणजे आता लसणाला बघडून कसं चालेल. आता तडक्याकडे येऊया. या आठवड्यात खऱ्या अर्थानं तडका कॉन्टेंट दिला आहे तो अशोक चव्हाणांनी. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली, काँग्रेसचे नेते म्हणाले काही फरक पडत नाही. त्यामुळे आता लोकांना प्रश्न पडू लागला आहे की काँग्रेसला नेमका फरक कधी पडणार आहे, म्हणजे राहुल गांधींनी काँग्रेस सोडल्यावर. की राहुल गांधींनी काँग्रेस सोडल्याशिवाय पक्षात काही फरकच पडणार नाही असं त्यांचं मत बनलं आहे. बरं, असं दिसतंय की काँग्रेसचे नेते राहुल गांधींशीच कॉम्पिटिशन करू लागलेत. म्हणजे बघा, तिकडे बिचारे राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये चालायला लागले तर इकडे काँग्रेसचे नेते पळायला लागले. हे आधी मिलिंद देवरा पळाले, मग बाबा सिद्दीकी पळाले, आता अशोक चव्हाण पळाले. महाराष्ट्राला खरं तर अशोक, दोन अशोक हे तसे जवळच आहेत, एक आपले अशोक सराफ आणि दुसरे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण. अशोक सराफांना महाराष्ट्र अशोक मामा म्हणून ओळखतो, तसंच आता अशोक चव्हाणांना कदाचित मामा बनवणारे अशोक म्हणून ओळखलं जातं. अरे काय कमाल केली बघा ना, शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेसमध्ये राहिले, महाविकास आघाडीच्या सगळ्या बैठका अटेंड केल्या आणि एकाएकी गायब झाले. वरून जाता जाता जो राजीनामा दिला त्यात आपला विश्वासू असं सुद्धा लिहिलं. लोक कितीही टीका करू देत, अशोक चव्हाणांनी 2, 3, 6 महिने नोटीस पिरियड सर्व करणाऱ्या सगळ्या एम्प्लॉईजला राजीनाम्याचा आदर्श घालून दिला आहे. यावेळी पक्षाचा थोडासा घोटाळा केला, पण त्यांना बहुधा माहिती होतं
की ते गेल्यावर पक्ष हेच म्हणणार, काही फरक पडत नाही, काँग्रेस जिंदाबाद. पण खरा प्रॉब्लेम पंकजा मुंडेंचा आहे, त्यामुळेच्या काँग्रेसच्या नाही आहेत. त्यामुळे आपण पक्ष सोडल्यानं फरक पडणार नाही, याऐवजी आपल्याला फरक पडेल अशा प्रतिक्रिया पक्षातनं येतील याची त्यांना जाणीव आहे. आणि त्यामुळे त्या नाराज होताना सुद्धा पूर्णत्वानं नाराज होत नाहीत. गाणं म्हणायला हिमेश रेशमिया जितकं तोंड उघडायचा तितकंच त्या नाराजी व्यक्त करायला मनाची कवाडं उघडतात. नाराजीही अशी व्यक्त करतात की त्यावरून लगेच यूटर्न घेता येतो. फक्त त्यांनाच यूटर्न घेता येतो अशातला भाग नाही, तर ज्यांच्याबद्दल ती नाराजी असते त्यांनाही यूटर्न घेता येतो. मुळात अशी ती नाराजी असते. आता बातमी आहे ती हिरो नंबर 1 आणि राजकारणातले कवी नंबर 1 यांच्या भेटीची. अभिनेता गोविंदा आणि मंत्री रामदास आठवले यांची भेट झाली. दोघांनीही एकत्र चहा घेतला आणि चहावर चर्चा केली. त्यामुळे चर्चा अशी सुरू झाली आहे की अभिनेते गोविंदा हे RPI कडनं लोकसभेची निवडणूक लढवतील. आता हे काही कन्फर्म नाही आहे, पण या भेटीमध्ये एक किस्सा घडला. आठवलेंनी कविता ऐकवण्याआधीच गोविंदानं कविता ऐकवून टाकली. आठवलेंना रावलं नाही आणि त्यांनी गोविंदाची कविता पूर्ण करून टाकली. म्हणजे टाकलीच टाकलीच. और आज भी सफर जारी है. क्या बात है, आज की सफर आज भी है जारी, क्योंकि फिल्म इंडस्ट्री में गोविंदा गोविंदाला अजूनही ऍक्टिंग जमते हे आठवलेंच्या कवितेवर त्यानं केलेल्या कौतुकावरनं तुमच्या लक्षात यायला हवंय, बरं का? राजकारण हे जसं सत्तेसाठी नसून लोकांच्या भल्यासाठी असतं, तसंच लग्न हे गुलाबजामसाठी नसून दोन कुटुंबांच्या एकत्र येण्यासाठी असतं. हे आता लोकांना पटवून द्यावं लागेल, कारण राजकारणामध्ये सत्तेसाठी काय सुरू आहे आपण बघतोय, पण लग्नामध्ये गुलाबजामसाठी काय सुरू आहे हे सुद्धा बघा. हे दृश्य अर्थातच महाराष्ट्रातलं नाही आहे, कारण गुलाबजाम संपले म्हणून असे प्रकार करणारे लोक आपल्याकडे नाही आहेत. आपल्याकडे किमान आमरस किंवा मग बासुंदीसाठी असे राडे होऊ शकतात. तर हे घडलं आहे उत्तर प्रदेशमध्ये. अलीगडमध्ये एका लग्नामध्ये गुलाबजाम संपले अशी अफवा उठली आणि हा राडा झाला. वधू आणि वर दोन्ही पक्षाचे लोक यामध्ये तुटून पडले. काहींनी खुर्च्या उचलल्या, काहींनी हातपाय चालवले. महिला मंडळीसुद्धा मेकअप आणि नव्या साडीची चिंता न करता फ्री स्टाईलमध्ये उतरल्या. पण हे लोक भलते समजूतदार होते, ते काही पोलिसात तक्रार करायला गेले नाहीत. त्यांनी आपापसात हे गुलाबजाम प्रकरण मिटवून टाकलं. हाच समजूतदारपणा आणखी एका बातमीमध्ये दिसला. ही पुढची बातमी बघा. मंडळी तुम्हाला सांगतो, माणूस हा तसा फार गुणी प्राणी आहे. मग तो पेशानं राजकारणी असला काय, पत्रकार असला काय, किंवा मग अगदी चोर असला काय. आता एका गुणी चोराची बातमी तुम्हाला सांगतो. हा चोर बहुधा त्याच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये नाट्य चळवळीत वगैरे सक्रिय असला पाहिजे. त्याशिवाय काही इतकं कलाप्रेम त्याच्या मनामध्ये जागृत व्हायचं नाही. या चोरानं काय केलं तर, साऊथचे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे, M. Manikandan असं त्यांचं नाव. तर या चोरानं त्यांच्या घरामध्ये चोरी केली, सोनं पैसे बैसे सगळं चोरलं, सोबत त्यांचे राष्ट्रीय पुरस्कारही चोरले. दिग्दर्शकानं पोलिसांमध्ये तक्रार केली. पण त्याच दरम्यान मणिकंदन यांच्या घराजवळच्या झाडावर एक पिशवी लटकलेली सापडली. त्यात त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार होते आणि सोबत एक चिठ्ठी. चोरानं पुरस्कार परत करत चक्क माफी मागितली. आम्हाला माफ करा, तुमची मेहनत ही तुमची आहे, असं त्यानं या चिठ्ठीमध्ये लिहिलं. हा किस्सा ऐकल्यानंतर राज्यामध्ये दोन जण भयंकर आशावादी झालेत, इतके की त्यांनी घराजवळच्या झाडांवरती रोज नजर मारायला सुरुवात केली. एखादी पक्ष आणि चिन्ह लटकवलेली पिशवी सापडेल अशी त्यांना आशा आहे. आत्ता बघणार आहोत गोलंदाजांची बोलंदाजी. गोलंदाज फलंदाज हे काय असतात हे तुम्हाला माहिती आहे, पण हे गोलंदाज काय असतात कळेल. हा सेगमेंट बघू. आजचे आपले पहिले गोलंदाज आहेत ते उद्धव ठाकरे. आता कोरोनातनं जग सावरलं, पार पुढे निघून आलं, पण उद्धव ठाकरे अजूनही सुरक्षित अंतर, मास्क, हात धुण्यावरच आहेत. बघा ते काय म्हणतात. काय होतं, मास्क लावा, हात धुवा आणि दोन हात लांब राहा. तसं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन म्हणजे विनंती करायला आलोय की हा जो हुकुमशहाचा व्हायरस आहे त्याच्यापासून दोन हात लांब राहा आणि हात धुवून याच्या मागे लागा, कारण त्याला आपल्याला या महाराष्ट्रामध्ये संपवून टाकायचं आहे. फक्त झालं इतकं की आता त्यांना फेसबुक लाईव्ह ऐवजी सभांमधनं हे सगळं सांगावं लागतं, कारण ज्या व्हायरसबद्दल ते बोलतायत बहुधा त्याच व्हायरसनं त्यांच्या खुर्चीला संसर्ग केला आणि मग पुढे काय घडलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. याच सभेमध्ये ते धक्क्यावर बोलले. धक्का शब्द इतक्यांदा वापरला
की धक्का शब्दालाही धक्का बसला असेल. भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना आज एक मोठा धक्का बसलेला. नेहमी काय म्हणतात की शिवसेनेतून कोणी तिकडे गेला की शिवसेनेला धक्का, काँग्रेसमधून गेलं की काँग्रेसला धक्का, राष्ट्रवादीतून गेलं की राष्ट्रवादीला धक्का. पण हे धक्के खरे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत असतात. पण ज्यांच्या विरुद्ध लढले ज्यांचं संजय राऊत यांनी आता सांगितलं काय काय आरोप केले होते, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले. एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला हा भाजपला मोठा धक्का आहे. यानंतरचे गोलंदाज आहेत ते निलेश राणे. त्यांनी केलेली ही गोलंदाजी बघूयात. हे शरद पवार वगैरे कसले हो, यांना आयतं मिळालं सगळं. नाही माफ करा, ऑडिओचा वगैरे काही घोळ नाही आहे. निलेश राणे यांच्या भाषणाचं सभ्य वर्जन आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तो असाच ऐकूयात. आपले पुढचे गोलंदाज आहेत ते गुलाबराव पाटील. गुलाबरावांच्या नावातच मुळात गुलाब असल्यामुळे त्यांनी व्हॅलेंटाईन वीक जरा जास्तच मनावर घेतला. ते चक्क जाहीर व्यासपीठावरनं आय लव्ह यू म्हणाले आणि ते सुद्धा कोणाला, संजय राठोडांना. आय लव्ह यू प्यार का गुलाबराव काय म्हणतायत, गुलाबराव म्हणतायत की प्यार का वादा 50-50 तेही कोणाला, संजय राठोडांना. आता वादा आणि संजय राठोड यांचं मुळात किती घनिष्ठ नातं आहे यावर ते आपण नको बोलूयात. मग आपणच बोललो तर मग चित्राबा काय बोलतो. आणि आता आपले पुढचे गोलंदाज आहेत म्हणजे अशोक चव्हाण. जसा गोंधळ आम्हा अँकर मंडळींचा नोकरी बदलल्यानंतर होतो तसाच काहीसा गोंधळ हा अशोक चव्हाणांचा पक्ष बदलल्यानंतर झाला आणि अशोक चव्हाणांनी बसल्या बसल्या स्टँड अप केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे एकूणच राजकारणाचा सध्याचा हा खेळ बघता का हा प्रश्न वारंवार पडावा आणि त्यातनं का असा सूर ऐकू यावा अशी स्थिती आहे. म्हणजे बघा, अशोक चव्हाण भाजपत का गेले का, दादा भाजपसोबत का गेले का, भाजपनं त्यांना का घेतलं का, या सगळ्यातनं जे का ऐकू येत आहे तेच अमोल कोल्हेंनी काल परवा कवितेमधनं मांडलं. शेताच्या बांधावर काका असतो, विचारवंतांच्या बैठकीत काका असतो, उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो, महाराष्ट्राचा अभिमान काका असतो आणि म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला. आता ही कविता ऐकल्यानंतर काहींनी महाराष्ट्रातल्या एका भावी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काका स्पर्श असं ठेवण्याचा सल्ला दिला. आता दादांना सल्ला देणं हे एक महाकठीण काम आहे. म्हणजे एकानं नुकतंच भाषण सुरू असताना दादांना सल्ला दिला, मग दादांनी काय केलं ते बघा. तू चंद्रावर जा, मला मुख्यमंत्री व्हायला सांग. ठीक आहे, हरकत नाही. मित्रांनो, होय बाबा, होय. मंडळी तुम्हाला सांगतो, राजकारण फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे आपल्या मनातली इच्छा दुसऱ्यांना आपल्यासाठी व्यक्त केली तरी त्याला गप्प बसवावं लागतं. आता दादांचीच बघा कशी गंमत झाली. कार्यकर्त्यांना गप्प बसवता येतं पण जनतेचं काय करणार, जनता शेवटी बोलणारच आणि आमच्यासारखे लोक त्यांना बोलतं करणारच. आता बघूयात लोक काय म्हणतील. आज आम्ही लोकांमध्ये गेलो तेव्हा लोकांना एक खास प्रश्न आम्ही केला, दुसऱ्याची वस्तू आपली आहे असं सांगून ती कधी गायब केली आहे का, हे आम्ही लोकांना विचारलं आणि तेव्हा लोकांनी यावरती खास उत्तरं दिली, ती बघा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रश्नाचा आणि राजकारणाचा, तिथल्या पक्ष निवडणूक चिन्ह वगैरे चोरीचा दुरान्वयही संबंध नाही. आणि जर का असलास, तुम्हाला आढळलास, तर तो एक निव्वळ विनोदी किंवा मग दुर्दैवी योगायोग समजा हवं. मग ती बोलली की हा माझा पेण आहे. मी म्हटली की नाही, हा माझाच पेण आहे आणि हा मालाच हवा आहे. तिकडे आपले मस्त कपडे धुवून ठेवलेले आणि आम्ही ते कपडे काही धुवायचो नाही. तो मस्त इस्त्री वगैरे करून गेला आपला भेटायला गेला. त्याच्या ते धुतलेले कपडे होते कॉलेजचे युनिफॉर्म, म्हणजे डिप्लोमाचा आमचा हा गेला आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही कपडे घालून गायब. आम्हाला सोपते आम्ही भेटलो नाही आला आणि आम्हाला कॅन्टीनमध्ये बघितलं मित्राने.
बोलतो अरे हा तू माझा युनिफॉर्म आहे. बोलला नाही माझा निकाल धुकलाय वगैरे त्याची इयरफोनचा आणि सूट पडते दिवाळीचे वगैरे तर त्यांनी ठेवले आणि मी आधी निघालो. मी निघालो चांगले बोललो इयरफोन त्याचे आपण घेऊन कल्टी. हा सगळ्यांना फोन करतोय काय नाही काय नाही. आणि ते आपले येतात ना बर्ड्स असतात ना ते फक्त मी तेच चेंज केलं काय तेच चेंज केले मित्राचे. आणि आलो सुट्टी संपली आणि आम्ही आलो बोलतोय माझे इयरफोन आहे. बोला अरे माझे मी घेतले. जेव्हा शाळेमध्ये होतो ना लहान होतो तेव्हा पेन्सिल्स असायच्या नाही का मम्मी पप्पा असं बंच द्यायचे सारखं सोबत तेव्हा खूप वेळा गायब केलेला म्हणजे घ्यायचं आपलं नसलं तरी पण हा हे माझंच आहे मी माझ्याकडेच ठेवणार आहे असं करायचं. मुळात लोक काय म्हणतील हा विचारच सध्या राहिलेला नाहीये आणि त्यातूनच बहुधा या चोऱ्या माऱ्या पळव्या पळव्या वगैरे सुरू असतात. आणि आता बघूयात काढ रे तो व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ. या प्रसिद्ध राजकीय प्रचाराचा चुलत भाऊ आहे त्यामुळे दोघांची तोंड दोन दिशेला आहेत हे काही आता आम्ही वेगळं सांगत नाही. इकडचे नेते तिकडे जाण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे त्यामुळे सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे लक्षात ठेवणं फार कठीण काम आहे. अशात पूर्वी अमक्यासोबत असताना तमका नेमकं कसा बोलला होता हे सगळं आठवून आठवून सांगण्याचे दिवस आहेत. आज अशोक चव्हाणांचं जुनं भाषण बघूयात जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते आणि खरंच पक्षासाठी विश्वासू होते. आणि प्रयत्न करत आहोत की राज्यातले समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजेत आणि एकत्र येऊन भाजपचा पराभव केला पाहिजे. बरोबर आहे की नाही? काहींना हसू येईल पण हसू नका अजिबात हसू नका. हे भाषण 2018 जिथे असतात तिथल्या चव्हाणांचा प्रामाणिकपणा बघा. हाच प्रामाणिकपणा त्यांना इतरांकडे असणंही किती महत्वाचं वाटतं ते सुद्धा आता बघा. आता हे करत असताना आमचे मित्रपक्ष आम्ही सांगतो बघा लक्षात ठेव काय जागेच्या तडजोडी करायच्या करू काय करायचं आम्ही एकमेकात ठरवून घेऊ सामंजस्य त्याच्यामध्ये घडून आणू आणि एकमताने उमेदवार देऊ. पण हे करत असताना कोणी रडीचा डाव जर केला आणि त्यातून अंग काढून घेतलं आणि कोणी जर भाजपला अप्रत्यक्ष मदत करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला विनंती करेन बाकी सगळं जाऊ द्या काँग्रेसपेक्षा कोणी योग्य नाही हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती. चव्हाण रडीच्या डावाबद्दल बोलतात चर्चा करून मग अंग काढून घेण्याबद्दल बोलतात पण आता त्यांनी काय केलं हे कोणी विचारू नका कारण राजकारणामध्ये सगळं माफ असतं. तसं नसतं तर तेव्हाची ही टीका आत्ताचे भाजपवाले थोडी विसरले. जेवणाच्या डब्याची सुट्टी झाली आणि मास्तर जाऊन बसले झाडाखाली मुलं गावामध्ये शिकायला शिकत होती ती झाडाखाली खेळ खेळायला गेली. मास्तरचं सहज लक्ष गेलं त्या शाळेच्या खोलीमध्ये पाहतात तर काय एक मुलगा त्यांच्या मास्तरच्या टेबलावर उभा राहिला होता आणि उभं राहून लघवी करत होता. मास्तरनी सांगितलं या ह्यांचा मुलगा टेबलावर उभं राहून लघवी करतोय माझ्या हे शोभतं का ह्याला बापाने ही संस्कृती शिकवली का ह्याला मला बापाला बोलायचं आहे. ते नोकर म्हणलं या मास्तर इकडे या काय म्हणा ते बाप बघा म्हणजे कुठं उभा छतावर उभा आहे काय करतोय तो लग्न छतावर उभं करतोय म्हणजे ही अवस्था झालेली आहे. बाप तिकडे तसा आणि पोरगा असा देशात नरेंद्र गावात महाराष्ट्रात देवेंद्र आणि तुम्हाला दारिद्र अशा प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रात शेतकरी निर्माण झालेली आहे. मंडळी गंमत अशी आहे की आता याच अशोक रावांनी भाजपच्या गाडीत बसून विकासाची कास ठरली. आता हे सगळे व्हिडिओ काढून विरोधक त्यांना टार्गेट करणारच ट्रोल करणारच तशी सुरुवात झाली आहे म्हणा. म्हणूनच अशा व्हिडिओंना आम्ही काढ रे तो व्हिडिओ म्हणतो. मंडळी या आठवड्यातला आपला चर्चेतला चेहरा अशोक चव्हाण असायला हवे होते पण ते नाही आहेत. तर ते भाजपच जाताना त्यांच्या मागे जो चेहरा दिसत होता ना तोच आपला चर्चेतला चेहरा आहे. हा चेहरा आहे हर्षवर्धन पाटलांचा. हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राला मंत्री आमदार म्हणून परिचयाचे आहेत पण अलीकडे ते लक्षात राहिले त्यांच्या खरं बोलण्यामुळे. हर्षवर्धन यांचं नाव खरं तर सत्यवर्धन वगैरे असायला हवं होतं इतकं ते खरं बोलून गेले. त्यांनीच राज्यातल्या झोप उडालेल्या राजकारण्यांना शांत झोपेचा फॉर्म्युला सांगितला होता. तुम्ही राजकारणात आहात तुम्हाला भूतकाळ सतावतोय तुम्हाला रात्री झोप लागत नाही आहे केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीची भीती वाटते मग माझ्याकडे आहे एक जालिम उपाय असं वगैरे ते नाटकी काही बोलले नाहीत पण मजा घेत घेत त्यांनी सगळंच सांगून टाकलं. आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं. बसल्या बसल्या मला म्हणले का गेला म्हणजे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील का गेला तेवढं सोडून बोला म्हणले म्हणजे तेवढं सोडून तुम्ही मला विचारू नका काय नाही मस्त आहे बघा निवांत आहे शांत झोप लागते काय नाही चौकशी नाही पिकशी नाही काय नाही सांगते. तर हे हर्षवर्धन पाटील मूळचे काँग्रेसचे आहेत इंदापूरमध्ये त्यांचं वर्चस्व आहे अजूनही आहे म्हणजे असेल माहीत नाही सध्या ते भाजपत आहेत.
काँग्रेसमधनं त्यांनी भाजपात उडी घेतली. विकासाची कास धरण्यात त्यांनी अशोक चव्हाणांना मागे टाकलं. 5 वर्षांपूर्वीच त्यांनी काँग्रेसमधनं भाजपात प्रवेश केला. आता जेव्हा अशोक चव्हाण भाजपात येत आहेत तेव्हा ते एकदम त्यांच्या मागे उभे राहिलेत. जणू अशोक चव्हाण यांच्या निद्रानाशावरती आपणच औषध दिलंय हे ते काहीही न बोलता नुसता आपला चेहरा दाखवून सगळ्यांना सांगू पाहतात. काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही, चौकशी नाही, फिकशी नाही, काही नाही. आणि आता बघणार आहोत लाफ्टर फास्ट न्यूज. बघूयात चक्रावणाऱ्या बातम्यांचा सुपर फास्ट आढावा. लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी म्हणून सरकारनं घेतला सकाळी 9 नंतर शाळा भरवण्याचा निर्णय. स्कूल बसवाले म्हणाले ट्रॅफिकच्या वेळेत आम्ही नाही सोडणार. तुमचं तुम्ही बघा, सरकारच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांची झोप पूर्ण पण पालकांची झोप उडाली. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये शिक्षकांना परीक्षेच्या कामाला झुंपण्यात आले. माफ करा, ऐन परीक्षांच्या काळामध्ये शिक्षकांना निवडणुकीच्या कामात झुंपण्यात आलंय, त्यामुळे शिक्षकांनी संताप व्यक्त केलाय. यानंतर काही कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. यावरती पहिल्या बाकावरचे विद्यार्थी नाराज असून बॅक बेंचर्सनी समाधान व्यक्त केलंय. राज्य सरकारच्या धीम्या कारभाराचा थेट उच्च न्यायालयाला फटका बसलाय. वांद्रे पूर्व इथली जमीन न्यायालयाच्या नावावरती करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं. पण सरकारने आता आणखी 1.5 महिन्यांचा वेळ मागितलाय, त्यामुळे न्यायालयाला आता तारीख पे तारीखचा अनुभव देण्याची कमाल राज्य सरकारनं केली आहे. ॲलन मस्क यांनी त्यांचा एक धडाकेबाज प्लॅन जाहीर केला आहे. मस्क यांनी मंगळावरती 10 लाख लोकांना वसवणार असल्याचं म्हटलं आहे. यात एका देशातनं दुसऱ्या देशात जातो तसं पृथ्वीवरनं मंगळावरती जाऊ असं त्यांनी म्हटलं आहे. भारतीयांनी पहिल्या 10,000 राखी सावंत, अभिजित बिचुकले, पूनम पांडे, दीपक कलाल यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे. संशोधकांना पहिल्यांदाच 2 लघुग्रहांच्या पृष्ठभागावरती पाण्याचे रेणू सापडले, त्यामुळे पृथ्वीवरती पाणी कसं तयार झालं याचं रहस्य उलगडणार आहे. नळाचं पाणी गायब झालेल्या काही मुंबईकरांनी ही बातमी वाचून संशोधकांना याचंही रहस्य उलगडण्याची विनंती केली आहे. बघा, या बातमीपत्रात दाखवलेल्या सगळ्याच बातम्या काही 100% खऱ्या आहेत असा आमचा अजिबात दावा नाही. या बातम्या तितक्याच खऱ्या आहेत जितक्या तुम्ही त्या समजाल. त्यामुळे खरं खोटं करू नका, हसा आणि शांत बसा. पात्रा पुढारी न्यूजवर स्टँड अप न्यूज.